हे सांगतात काय? शासन आपल्या बारी कार्यक्रमात हे डंका पिटवतात. अध्यक्ष महोदय, शासन आपल्या बारी, इथं सरकारी बसलेले आहेत मंत्री बिंत्री. माझं तुम्हाला जाहीर आव्हान आहे की तुमचं सरकार 30 जून 2022 रोजी आलं आणि 30 जून 2022 रोजी आणि तुमची 3 जून 2022 नंतर तुम्ही कोणत्या नवीन योजना आणलात आणि त्यांचे लाभार्थी तुमच्या योजनांमुळं, तुमच्या धोरणांमुळं, तुमच्या भूमिकेमुळं नवीन लाभार्थी तयार झाले म्हणून शासन आपल्या बरोबरी जाऊन तुम्ही ती योजना राबवून त्यांना दाखले देतात. अध्यक्ष महोदय, श्रावणबाळ योजना, संजय गांधीवर योजना, इंदिरा आवास योजना, रमाबाई आवास आंबेडकर योजना, अशा प्रकारच्या जुन्या योजना, त्या जुन्या योजनेचे आज 30-40 वर्षापासूनचे लाभार्थी हे आमच्यामुळे लाभार्थी झाले. महिला बचत गटामध्ये कर्ज घेतलेल्या लाभार्थी महिला, 2005 साली महिला बचत गटाची रचना या महाराष्ट्रामध्ये आली आणि तेव्हापासूनचे असलेले लाभार्थी हे आमचे लाभार्थी म्हणून तुम्ही सांगताय. एखाद्याला त्या ठिकाणी शौचालय दिलं तर हे शौचालयाची योजना कधीपासूनची आहे, पण ते लाभार्थी आमचे. आणि सगळ्यात मोठी रविशेठ पाटील गंमत मोठी अशी आहे की आपल्या घराच्या पाठीमाग 2x2 खड्डा आपण काढतो आणि त्या खड्ड्यामध्ये पाणी मुरवतो, त्याला आपण शोष खड्डा म्हणतो. 7 किंवा 8 हजार का 5 हजार काहीतरी अनुदान आहे, ते शोष खड्ड्याचा लाभार्थी त्या लाभार्थ्याला आणायचं आणि सांगायचं हा आमच्या सरकारच्या योजनेचा लाभार्थी आहे. अध्यक्ष महोदय, आपण आता काय ठरवलं होतं की आपण दाखले सगळे एकत्र देतो. यापूर्वी जातीचे दाखले मिळत नव्हते, उत्पन्नाचे दाखले मिळत नव्हते, क्रिमिलेअरचे दाखले मिळत नव्हते, रोजच्या रोज मिळत होते. आता यांनी सरकारी अधिकाऱ्यांना काय सांगून ठेवलंय, ते रोजच्या रोज दाखले द्यायचे नाहीत, तर ते दाखले एकत्र करायचे आणि 7-8 दिवसांनी सगळ्या खात्याच्या अधिकाऱ्यांनी एकत्र गोळा व्हायचं आणि कुठल्या तरी गावामध्ये जाऊन दाखले द्यायचे, कुठल्या तरी गावामध्ये एका दाखले द्यायचे आणि मग शासन आपल्या दारी. अरे तो बिचारा दाखल्याकरता फिरतोय तुमच्या घरोघरी, ह्याच्या घरी त्याच्या घरी, कारण त्याला दाखला अर्जंटमध्ये पाहिजे. रात्री 12 वाजता पण आम्ही प्रांताला फोन करायचो आणि सांगायचं याला उद्या नोकरी आहे, याला उद्या शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, याला ताबडतोब दाखला पाहिजे. आता तो प्रांत म्हणतो मला तशा प्रकारचे दाखले देता येणार नाहीत, कारण एकत्रितपणे घेऊन दाखले द्यायचे आहेत आणि म्हणून हे दाखले देण्याच्या योजना. अशा पद्धतीनं फसवणूकचा उद्योग या सरकारनं सुरू केलेला आहे. लाईट बिलामध्ये आपण बघितलं कितीतरी पटीनं लाईट बिलं वाढलेत. अध्यक्ष महोदय, माझ्या कोकणामध्ये एकही रुपयाचा आम्ही देणे करी नाही, सरकार तर एकही रुपयात देणे करी नाहीत. माननीय दादा इथं बसलेत, ते ज्या वेळेला ऊर्जा मंत्री होते त्यावेळेला फिडर सिस्टम त्यांनी आणली होती आणि त्या फिडर सिस्टममध्ये कोकणामध्ये एकही रुपया देणं नाही, एकही हूक नाही, म्हणून त्यांना 100% कायमची त्या ठिकाणी वीज देण्याचं काम चाललं होतं. आज आम्हाला पण लोडशेडिंगला सामोरं जावं लागतं, दिवसातून 4-4 वेळा त्या ठिकाणी लोड लाईट जाते. अध्यक्ष महोदय, 2 पोल जरी घालायचे असतील, एखादा कंडक्टर जरी ओढायचा असेल, एखादा ट्रान्सफॉर्मर बदलायचा असेल, तर डीपीसी शिवाय आमच्यासमोर मार्ग राहत नाही. डीपीसीमधून आम्हाला पैसे मिळतील तर आम्ही त्या ठिकाणी घ्यायचं. अध्यक्ष महोदय, हे सरकार म्हणजे कोणाचं सरकार आहे मला माहित नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.